नमस्कार मैत्रिणींनो, मी आपले स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। तर साडेचारची वेळ आहे संध्याकाळची आणि इथे निधीचे पप्पा तिला पपई चिरून देत आहेत। ट्युशनला जाण्याआधी मुलं दूध किंवा काहीतरी असं फळं वगैरे खाऊन जातात, म्हणजे संध्याकाळी तिथून येईपर्यंत त्यांचं पोट भरलेलं असतं आणि आल्यानंतर पुन्हा मग जेवणाची तयारी होऊन जाते। तर इथे मी पपईची सर्व सालं साईडला काढून घेतली आहेत आणि याचे आता छोटे छोटे तुकडे करून मी एका डब्यामध्ये ते भरून घेणार आहे। आणि असे छोटे तुकडे करून याचे काय करणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मी। तर इथे सर्व पपईच्या सालीचे तुकडे करून मी एका डब्यामध्ये भरून घेतले आहेत। आता हे पपईच्या सालीचे तुकडे खराब होऊ नयेत यासाठी हा डब्बा मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। हा डब्बा फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्येच ठेवावा, त्यामुळे पपईची सालीही लवकर खराब होत नाही। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनची सुकी भाजी, तर तीही रेसिपी बघूया। तर इथे सोयाबीनमध्ये मी पाणी घालून घेतले आहे आणि हे पाणी उकळेपर्यंत सोयाबीन शिजून देणार आहे। पाणी उकळलं की गॅस बंद करायचा। त्याचबरोबर आता यामध्ये थोडेसे मीठही घालून घ्यावे, म्हणजे सोयाबीनमध्ये मीठ मुरून जाते आणि ते आळणी लागत नाही। तर हे पहा, इथे आपले सोयाबीनचे पाणी उकळले आहे आणि ते अशा पद्धतीने थोडे ढवळत राहावे, नाहीतर उतू जाते। थोडा वेळ उकळल्यानंतर गॅस बंद करावा। आणि इथे आपले हे सोयाबीन शिजलेले आहेत। आता यातले एक्स्ट्राचे पाणी आपण काढून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे या सोयाबीनमधले एक्स्ट्राचे पाणी हाताने चांगले दाबून काढून घ्यायचे आणि ते अशा पद्धतीने पूर्ण सुके करून घ्यायचे। आता या सोयाबीनच्या सुक्या भाजीसाठी मी अगोदर तेल घालून घेणार आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो अगदी व्यवस्थित परतून घेणार आहे। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोही घालून घ्यावा आणि तोही अगदी मऊसर असा शिजून द्यावा। कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडा फिरवून घ्यावा व त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे। कांदा आणि टोमॅटो ज्या कढईत भाजला होता त्या कढईतच आणखीन थोडे तेल घालून त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याचे जे वाटण आपण बारीक केले होते तेही यामध्ये घालून थोडा वेळ परतून घ्यायचे। हा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये थोडे लाल तिखट, गरम मसाला हे सर्व घालून पुन्हा अगदी थोडा वेळ परतून घ्यावे। त्यानंतर यामध्ये सोयाबीनचे शिजवलेले चंक्स घालून तेही अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे।
इथे मी मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागला होता तर त्यामध्ये थोडं पाणी घालून तेही भाजीमध्ये घालून घेतले। असे केल्यामुळे आपला भांड्याला लागलेला मसाला हा वाया जात नाही। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालून ते पुन्हा थोडे परतून घेतले। अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी केली तर चिकनलाही मागे पाडेल अशा पद्धतीने ती होते। चवीला तर छान लागतेच आणि पौष्टिकही आहे। त्याचप्रमाणे हिची टेस्ट हॉटेलमधल्या भाजीसारखीच लागते त्यामुळे सर्वांनाच ही आवडते। हा मसाला या सोयाबीनच्या भाजीमध्ये व्यवस्थित मुरावा यासाठी त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ येऊ द्यावी। आणि इथे तयार झाली आपली अगदी टेस्टी अशी सोयाबीनची भाजी। रात्रीची वेळ झाली आहेत आणि मुलं इथे टीव्ही बघत झोपली आहेत। मी आल्याबरोबर श्रीने इथे डोळे बंद करण्याचे नाटक केले आहे। त्याला मी जॅकेट घालून बस असं सांगितल्यावर तो उठला। संध्याकाळी जी पपईची सालं मी फ्रीजरमध्ये ठेवली होती ती बाहेर काढून घेतली आहेत। तरी ही साल आपण आपल्या चेहऱ्याला अगदी व्यवस्थित अशी चोळून घ्यायची। पपई खायला पौष्टिक असते त्याचप्रमाणे ती त्वचेसाठीही तेवढीच उपयोगी असते। यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन, मिनरल अशा प्रकारे बरीच तत्वे असतात ज्यामुळे आपली त्वचा तेजस्वी आणि उजळ होण्यास मदत होते। आणि असेही आपण पपईची साल फेकूनच देतो त्यापेक्षा आपल्या त्वचेला जर ते व्यवस्थित चोळले तर त्याचा फायदाच होतो। डोळ्याखालची काळी वर्तुळे असतील तिथेही ही साल अगदी व्यवस्थित चोळून घ्यायची। चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग जाण्यासही याने मदत होते। पपईची साल लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी चेहरा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यावा। अशा पद्धतीने आपण ही पपईची साल फेकून न देता चेहऱ्यासाठी वापरावी। चेहरा धुवून झाल्यानंतर मी इथे ॲलोवेरा जेल लावून घेणार आहे। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटणही दाबा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। त्याचप्रमाणे ही पपईचा प्रयोग तुम्ही करून पहा त्याच्यामुळे चेहरा खरंच उजळतो आणि चेहऱ्यावरचे डागही कमी होण्यास मदत होते।